नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 मे 2022 रोजी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून प्रधानमंत्री नावाने सुरू असलेल्या 13 केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी शिमला येथून थेट संवाद साधणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 5 लाभार्थी शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आज दिली आहे। आझादी का अमृत महोत्सव निमित्त या संवाद कार्यक्रमाचं देश पातळीवर आयोजन करण्यात आलं आहे। दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शनवरून थेट केलं जाणार आहे। अहमदनगर येथेही या योजनेच्या लाभार्थ्यांना सदर कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहता येणार आहे। यासाठी या योजनेचे 260 लाभार्थी उपस्थित राहणार आहेत। माऊली सभागृहात सकाळी 10 वाजल्यापासून हा संवाद कार्यक्रम सुरू होणार आहे। यासाठी आवश्यक इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर सर्व तांत्रिक बाबींची प्रशासनाने तयारी देखील पूर्ण केली आहे। या थेट संवाद कार्यक्रमात देशातील प्रत्येक जिल्ह्याने लाभार्थ्यांसह सहभागी होण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत। तर प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक योजनेचे 20 असे 260 लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या 5 लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत, असे राज्याच्या कृषी विभागाने अहमदनगर जिल्हा प्रशासनाला कळवलं आहे। जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले म्हणालेत की ऑनलाईन थेट संवादात राज्यस्तरावर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आलं आहे, तर जिल्हा स्तरावरील कार्यक्रमासाठी 260 लाभार्थ्यांसोबत केंद्र आणि राज्याचे मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिकांची कुटुंबे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ताही शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। दरम्यान सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणनेत मागास ठरलेल्या प्रत्येक वंचित घटकाला या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे, हा मुख्य उद्देश या योजनांचा आहे। या दृष्टीने या योजनेची यशस्वीता आणि उपयोगिता जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केलं आहे। आझादी का अमृत महोत्सव हा आणि माननीय पंतप्रधानांचा 31 मे रोजी प्रत्यक्ष लाभार्थींशी संवादाचा कार्यक्रम देशभर, राज्यभर आणि जिल्हा स्तरावर होणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचा हा संवाद कार्यक्रम जो आहे तो माऊली सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे। 31 मेला सकाळी 10:15 ते 10:50 हा जिल्ह्याचा कार्यक्रम होईल। त्याच्यामध्ये एकंदरीत जे आहेत की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी, त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, त्याच्यानंतर उज्ज्वला योजना, पोषण अभियान, नंतर मातृवंदना, स्वच्छ भारत मिशन रुरल आणि अर्बन, जलजीवन मिशन, स्वनिधी स्कीम, त्याच्यानंतर वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम मुद्रा योजना, अशा योजनेचा लाभार्थ्यांशी थेट संवाद माननीय पंतप्रधान करणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे 5 लाभार्थी प्रत्यक्षात इंटरॅक्शन त्या दिवशी करणार आहेत, त्याची पूर्वतयारी जी आहे ते जिल्ह्यावर झालेली आहे। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।